नमस्कार मित्रांनो, मी सागर इंदाने पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलवर। मित्रांनो, आज आपली टीम निघाली आहे माहूरगड दर्शनासाठी। तर मित्रांनो, आता आपण माहूरमध्ये पोहोचलेलो आहोत। येथे गाडी ठेवून आपण आता सर्वप्रथम रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाऊया। या दगडांनी बनवलेल्या अतिप्राचीन अशा 250 पायऱ्या आपल्याला थेट मातेच्या मुखदर्शनापर्यंत घेऊन जातात। रस्त्यात पूजा साहित्याची दुकाने सुद्धा आहेत। आणि बघा, आपण पोहोचलो आहोत श्री रेणुका देवी मंदिर माहूरगड येथे। हे मंदिर यादवकालीन आहे आणि या मंदिराची बनावट हेमाडपंथी मंदिराप्रमाणे करण्यात आलेली आहे। आतमध्ये दर्शनाच्या लाईनमध्ये लागण्यापूर्वी आपल्याला येथे काही लोक बसलेले दिसतील, जे पानाच्या विड्याला खलबत्त्यात कुटताना दिसतील, यालाच तांबूल असे म्हणतात। माहूरमध्ये या तांबूलचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। असे म्हणतात की हे तांबूल म्हणजे मातेच्या मुखातला प्रसाद आहे। हे तांबूल बनवायची सुद्धा एक प्राचीन विधी आहे। यामध्ये पान, चुना, सुपारी, कथ्था, चमन, थंडाई, ज्येष्ठमध असे विविध प्रकारचे 12 इन्ग्रेडियंट असतात, त्यामुळे चवीला या तांबूलला तोड नाही। हे तांबूल ओले असताना 2 दिवस व वाळल्यानंतर 2 वर्षापर्यंत खराब होत नाही। बघा मित्रांनो, आपल्यासाठी सुद्धा तांबूल तयार झालेला आहे। आता हा तांबूल घेऊन आपण सुद्धा रेणुका मातेच्या दर्शनासाठी लाईनमध्ये लागूया। मातेच्या दर्शनासाठी गर्भगृहात शिरण्यापूर्वी द्वारातच आपल्याला कालभैरवाचे मंदिर दिसेल। चला तर मग येथे दर्शन घेऊन आपण मातेच्या दर्शनासाठी प्रस्थान करूया। आतमध्ये मोबाईल वापरायला मनाई आहे, परंतु आपण स्पेशल परमिशन काढून आतमध्ये शूटिंग करत आहोत। मित्रांनो, तुम्ही पण मातेच्या दर्शनाचा आनंद घ्या। आपल्या भारतात असे कुणीच नसेल ज्याला रेणुका माता संस्थान माहूरबद्दल माहिती नसेल, कारण माहूर हे अंबा मातेच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक आहे, जे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतामध्ये वसलेले अतिप्राचीन प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। अशी ही रेणुका माता स्वयंभू आहे आणि ती तांदळा स्वरूपात येथे विराजमान आहे। मातेचे दर्शन घेऊन भगवान परशुरामाचे बाल स्वरूपाचे दर्शन घ्यावे। ज्याला कुणाला बाळ होत नसेल अशांची इच्छा येथे नक्कीच पूर्ण होते। येथील दर्शन आटोपून आम्ही गडाच्या मागच्या बाजूने खाली उतरलो। येथे भगवान परशुरामाचे वेगळे मंदिर बनवलेले आहे। भगवान परशुरामाची ही मूर्ती बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही, एवढी सुंदर आणि साक्षात ही मूर्ती आहे। येथूनच बाहेर जाण्याचा एक मार्ग बनवण्यात आलेला आहे। पुराण काळापासून एक आख्यायिका आहे की ज्यांना आपले स्वतःचे घर बांधायचे आहे त्यांनी येथे दगडावर दगड रचून एक गडासारखी प्रतिकृती बनवावी, म्हणजे त्यांना लवकरच स्वतःचे घर घडेल। आम्ही सुद्धा असे करून बघितले। दर्शन करून बाहेर निघताना आम्ही येथील दुकानांमधून काही खरेदी केली व भरपूर फोटोज सुद्धा काढलेत। महिमा
येथे वर्षभर खूप गर्दी असते। राष्ट्रकूटांच्या काळात हे गाव महापूर या नावाने ओळखले जात होते। याचाच अपभ्रंश होऊन या गावाचे नाव पुढे चालून माहूर असे झाले। माहूर हे गाव प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे। रेणुका मातेचे दर्शन आटोपून आता आपण निघालो आहोत दत्तशिखराकडे। या दत्तशिखरावरून आपल्याला रेणुका मातेच्या मंदिराचे सुद्धा दर्शन। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। चला तर मग आता आपण निघूया दत्त मंदिराकडे। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हा आहे दत्त मंदिराबाहेरचा सभा मंडप, ज्याचे बांधकाम नंतरच्या काळात करण्यात आलेले आहे। येथे फुगडी खेळण्याची पद्धत आहे। आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊया। श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। खूपच मोठे असे हे मंदिर आहे आणि हे आहेत अति प्राचीन एकमुखी दत्त महाराज। अतिशय अलौकिक अशी ही प्रतिमा आहे। श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। येथून दर्शन घेऊन बाहेर निघाल्यास आपल्याला जागृत धुनीचे दर्शन होते। असे म्हणतात की ही धुनी पुराण काळापासून अशीच आहे। या धुनीच्या बाजूलाच अति मनमोहक अशी त्रिमुखी दत्तप्रभूची मूर्ती आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ। आणि या मूर्तीच्या बाजूलाच नंदी आणि एक शिवलिंग आहे। सोबतच येथे होऊन गेलेल्या महंतांच्या समाध्या सुद्धा येथेच आहेत। आता आपले दत्तप्रभूंचे दर्शन झालेले आहे आणि आपण आता निघूया थेट माता अनुसया यांच्या दर्शनासाठी। माता अनुसया यांच्या गडाकडे जाणारा रस्ता हा कच्चा आहे। शासनाने अजून पक्का रस्ता बनवला नाही आहे, परंतु मी अशी आशा करतो की लवकरच शासन याकडे लक्ष देऊन हा रस्ता पक्का बनवून घेईल। मित्रांनो, अतिशय विलोभनीय असा मातेचा गड आपल्याला दिसतो आहे। संपूर्ण माहूर गडावर माकडांचा जमाव आपल्याला पाहायला मिळतो। माता अनुसया गड चढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या ओम कोरलेल्या दारातून पायऱ्यांनी वर चढावे लागते। अशा प्रकारे आपण वर आलेलो आहोत। येथे श्री अत्री ऋषी जी आश्रम आहे व महासती माता अनुसया मंदिर आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या की श्री दत्तप्रभू हे माता अनुसया व अत्री ऋषी जी यांचे पुत्र आहेत। अनुसया मातेच्या मंदिराबाहेरच आपल्याला श्री हनुमानजींची मूर्ती पाहायला मिळते। या गडावरून बाहेरचे दृश्य खूपच मनमोहक दिसते।
आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला येथे छोटे छोटे मंदिर दिसतात, यात सयामाता मंदिर, श्री लक्ष्मी सावित्री पार्वती माता मंदिर, श्री नारद मुनी मंदिर, तसेच गालभ्य ऋषी शांडिल्य ऋषी यांचे मंदिर सुद्धा दिसतात। आता आपण माता अनुसयाच्या दर्शनासाठी लाईन मध्ये लागूया। हे आहे श्री महासती अनुसया माता मंदिराचे प्रवेश द्वार। चला तर मग आपण आतमध्ये प्रवेश करून मातेचे दर्शन घेऊया। हे आहे श्री अत्री ऋषी महाराजांचे आश्रम। या आश्रमापासून खाली उतरण्यासाठी मार्ग आहे। आपण माता अनुसयाचे दर्शन घेऊन परत खाली उतरलेलो आहोत आणि अशा प्रकारे आज आपण माता रेणुका, श्री दत्तप्रभू आणि माता अनुसया या तिन्ही शिखरांचे दर्शन घेतलेले आहे आणि आपण आपल्या परतीच्या मार्गाने लागलेलो आहोत। मित्रांनो, तुम्हाला आमच्या आजचे सादरीकरण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच मी तुमचा मित्र सागर इंदाने परत येईल एका नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।